घेतलं गेलं, कुठलाही माणूस त्यांना दिसणार नाही. त्यांचा एक जो शिपाई होता मल्हारी म्हणून, तो त्यांच्याकडे असायचा आणि बाकी फक्त जेवणापुरतं कोणीतरी त्यांना जाऊन अन्न देऊन तिथून निघून जायचं. त्यांना वेट लागावं अशी स्थिती निर्माण केली गेली आणि झालं तसंच त्यांचे आईवडील आले, त्यांची जे परिसीमा गाठली. आणि तेव्हा एका दिवशी जो ग्रीन नावाचा त्यांचा शरीर किंवा अंगरक्षक म्हणून त्यांना जो दिलेला होता, त्याच्याशी झालेल्या झटापटीत महाराजांचा मृत्यू झाला. किल्ल्यामध्ये ती घटना घडली 25 डिसेंबर 1883. ही घटना घडल्यानंतर तेव्हा कलेक्टर एल्फिन्स्टन म्हणून होते नगरमध्ये, त्यांनी आणि तेव्हाचे जे डिस्ट्रिक्ट जज होते त्यांनी म्हणून ठरवली ही घटना बाहेर कळता कामा नये, लोकांना समजलं तर असंतोष वाढेल आणि आपल्या विरोधात काहीतरी मोठा. करवीर निवासी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा ब्रिटिश सरकारने अतिशय गुप्तता राखून अंत्यविधी उरकले होते. इथे काटवण होतं, जंगल होतं, त्यामुळे दिल्लीगेटच्या बाहेर एकही घर नसायचं आणि तो 1883 काळ आहे. 25 डिसेंबर हा तो दिवस होता आणि तेव्हा भोसले नावाचा कोणीतरी माणूस आणून त्यांच्यासोबत अहमदनगर हे साधारण त्यांचं कार्यक्षेत्र राहिलं. अनेक भाषांवर प्रभुत्व होतं, शिक्षक म्हणून काम करत होते आणि नोकरीनिमित्त राजनंदगावला जाताना एक पादरी त्यांना रेल्वेमध्ये भेटले. त्यांच्या चर्चा झाली, मग त्यांनी बायबल दिलं आणि त्यातून त्यांना ख्रिस्ती धर्माविषयी आकर्षण निर्माण झालं. आणि त्या काळी जे ज्ञानाचा विचार करून किंवा अभ्यासून ख्रिश्चन धर्मामध्ये गेले त्यामध्ये नगरच्या अनेक फॅमिलीज होत्या. टिळक स्वतः गेले, त्यांना समाजानं बहिष्कृत केलं, त्यांच्या पत्नीला लक्ष्मीबाई टिळकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागला आणि हे सगळं स्मृतिचित्रामध्ये हे स्त्रीनं लिहिलेलं मराठीतलं पहिलं आत्मचरित्र असं म्हणायला हरकत नाही. खरंच त्यामुळे हे सगळं नगरमध्ये जे घडलं, बालकवीनं कसं सांभाळलं, फर्ग्युसन गेटला कौलारू घरामध्ये कसं राहत होते, ते दुष्काळामध्ये अनाथ विद्यार्थ्यांचा सांभाळ कसा केला, अडचणी कशा येत होत्या, बालकवींचं संगोपन असेल, त्यांच्याकडनं शिकणं असेल, लक्ष्मीबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं, टिळकांनी त्यांना शिकवलं, हे सगळं ज्या नगरमध्ये घडलं त्या नगरमध्ये आपण राहतो आहोत हे आपलं भाग्य म्हणायला पाहिजे. ज्यांना मराठीतलं वर्ड्सवर्थ म्हणतात किंवा पश्चिम हिंदुस्थानमधले टागोर असं उल्लेख आहे, ते फुला मुलांचे कवी, संत कवी, ज्यांनी अतिशय साधेपणाने जीवन ते जगले, मृत्यू पण साधेपणाने. मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्याला आता 101 वर्ष पूर्ण होते. मागच्या 1919 आणि 2019 मागच्या वर्षी शताब्दीच्या वेळेस आम्ही इथे आलो होतो तेव्हा मुक्ताताई टिळक पण होत्या, तर त्यांची सही पण या पुस्तकावर आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या नावामागे काही लिहू नका, रेव्हरंड नका लिहू, श्री नका लिहू, माननीय नका लिहू, आणखी काहीही विशेषण माझ्या नावामागे नको, साधेपणाने माझी कबर. जरी ते गेले मुंबईमध्ये अंत्यसंस्कार देखील अग्नी संस्कारच झाले त्यांचे, म्हणजे त्यांची रक्षा इथे आणली गेली. यूम चर्च जे ख्रिस्त गल्लीमध्ये आहे तिथे त्यांनी अनेक वर्ष रेव्हरंड म्हणून काम केलं, तिथे ती रक्षा ठेवली गेली आणि नंतर इथे ती अस्थिकलश ठेवून ही समाधी बांधण्यात आली. माधव जुलियनांच्या कविता इथे, माधव जुलियन त्यांचे अतिशय भक्त होते आणि त्यांच्या काही ओळी आहेत, रेव्हरंड टिळकांच्या काही ओळी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेव्हरंड टिळकांनी ख्रिस्त धर्माचा जो युरोपियन किंवा पाश्चिमात्याची त्या काळातली एक धारणा होती, त्यांना भारतीय पद्धतीने येशू ख्रिस्त मराठीत आणण्याचा किंवा ख्रिस्ताचं आयुष्य कृष्णाच्या पद्धतीने अभंगांच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचं फार मोठं काम त्या काळी अहमदनगरमध्ये टिळकांनी सुरू केलेलं आपल्याला दिसतं. वनवासी फूल असेल, अभंगजली असेल किंवा इथे ज्ञानोदयाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम बघितलं.